खरं तर आत्तापर्यंत या क्षणापर्यंत म्हणजे विनोद आढावाबद्दल माझं फार चांगलं मत होतं, पण तो असा विषय सोडून एखाद्या याच्यात बोलतो हे मी पहिल्यांदा पाहिलं. म्हणजे गांधीच्या कर्मभूमीत चंद्रकांत वानखडे समजून देताना असा विषय घेऊन विषयांतर केलं त्याबद्दल मी त्याचा तीव्र निषेध करतो पहिल्यांदा, आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. एक नितांत सुंदर भाषण आपण आधी ऐकलं, कारण गांधी एवढा समुद्र आहे की घागरीमध्ये तो बसत नाही, त्यामुळे थोडा बहुत वेगळ्या अंगाने गांधीच्या अनुषंगाने काही मांडावं असं डोक्यामध्ये आहे. म्हणजे अनेक विषयांच्या संदर्भामध्ये, म्हणजे जसं लहानपणचा यांनी किस्सा सांगितला की घरामध्ये गांधी विचार होता की नाही माहीत नाही, पण गांधीचा दर्जा एका संताच्या किंवा देव्हाऱ्याच्या स्थानीच होता. आणि लहानपणी 8वीपर्यंत जे मी शिकलो, ज्या शाळांमधून शिकलो, कारण पंजाबराव देशमुखांशी आमच्या आजोबाचा संबंध असल्यामुळे प्रामुख्याने शिवाजी हायस्कूल, त्यांचं जे काही संस्था होती त्या संस्थेच्या शाळांमध्ये शिकण्याचा योग आला, आणि वडिलांची बदली असल्यामुळे या शाळेतून त्या शाळेत पण शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेत असा प्रवास झाला. मग बदलीमुळे शिक्षणाचे आबाळ होते म्हणून आम्हाला अमरावतीला मामांच्या घरी ठेवण्यात आलं, आणि मामांनी असा विचार केला की थोडा बहुत हुशार होतो, बऱ्यापैकी हुशार होतो, आणि जे काही शाळा आहे तर चांगल्या शाळेमध्ये याला घातलं पाहिजे, म्हणून 8व्या वर्गामध्ये मला अमरावतीच्या सगळ्यात चांगल्या शाळेमध्ये टाकण्यात आलं. आणि तिथे म्हणजे आधीच्या शाळेमध्ये अनुभव परत असा होता की गांधी एक आदराचं स्थान असलेली शाळा होती, तिथे आदराने सगळे लोक गांधीचं नाव घ्यायचे, गांधी जयंतीच्या निमित्त भाषणं व्हायची, मिरवणुका निघायच्या, त्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सामील होतो. पण या शाळेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच फरक असा जाणवला की सगळ्या शिक्षकांची अडनावं, म्हणजे मी मुद्दामून हे सांगतो म्हणजे त्या याच्यामध्ये की लेले होते, गोडबोले होते, देशपांडे होते, कुलकर्णी होते, जोशी होते, अशीच अडनावं होती. आणि मला आठवतं की लोणच्यासारखा एक गुल्हाने होता, आणि बहुतांश विद्यार्थी ब्राह्मणांची होती, आणि तिथे गांधीबद्दल जे जे बोललं जायचं, म्हणजे इतकं बोललं जायचं की आधी जे काही माझ्यावरचे संस्कार होते, म्हणजे गांधी कसा हलकट आहे, गांधीबद्दल एक तर टकल्या याच्याशिवाय कोणी वापरत नव्हतं, दुसरं असं की शिक्षक जेव्हा केव्हा विषय निघेल तेव्हा गांधीची टिंगलटवाळी करणे, म्हणजे त्याच्यामध्ये मला आठवतं की कुरेकर सर नावाचे होते, आणि ते एक दिवस आपल्या मराठीचा विषय सोडून गांधीवर बोलायला लागले, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेस की गांधी या जगातला एकमेव असा माणूस आहे की त्याला ही खात्री आहे की आपल्यावर जे काही कोणीही लिहिणार नाही, कारण तो लिहिण्याच्या लायकीचाच नाही आहे, म्हणून त्यांनी सत्याचे प्रयोग नावाचं आत्मकथन लिहिलेलं आहे. म्हणजे हे शिक्षकांनी सांगितलेलं त्यावेळेस. मग नंतर आता म्हणजे जे सांगताय सगळे की गांधीवर लाखो पुस्तकं आहेत वगैरे, हा सगळा. आणि मग गांधीची बकरी, गांधीचा पंचा, गांधीची टकळी, आणि याच्याही पलीकडे जो विषय यायचा तर तो गांधी हा कसा लिंग पिसाट आहे हा विषय मोठा चवीने सांगितला जायचा. म्हणजे त्या वयात म्हणजे जी काही शरीराची जाणीव होण्याच्याही याच्यामध्ये की गांधींना मुलीच कशा हात खांद्यावर ठेवायला लागतात वगैरे, हे सगळे विषय यायचे. एक दिवस मला तो आठवतो प्रसंग की गांधीच्या संदर्भामध्ये, म्हणजे याचा भावनिक मला त्रास व्हायचा, पण काही अभ्यास नाही गांधीविषयी, आपण काय बोलणार, कारण हे शिक्षक आहेत. ज्या दिवशी वर्गामध्ये हे सर सांगायला लागले की गांधी इतका हलकट माणूस आहे की याला स्त्री याच्यामध्ये नातेसंबंधाच्या पलीकडे, म्हणजे नातेच्या जागी असलेली स्त्री सुद्धा झोपायला पुरत नाही, इथपर्यंत ते होतं. आणि माझा कडेलोट झाला, त्या दिवशी मी काहीतरी भलतंच बोलून गेलो आणि मी मारही खाल्ला, हे मला आठवतं. प्रश्न असा आहे की ज्या माणसाच्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावर, म्हणजे 20व्या शतकाचा सर्वश्रेष्ठ पुरुष ज्याला म्हटलं जातं, सगळ्यात थोर पुरुषांनी गांधीचा आदर केलेला आहे, त्याच्याबद्दल सन्मानजनक बोललेलं आहे, पण काही मंडळी
आणि विशेषतः महाराष्ट्रातली मंडळी गांधीबद्दल एवढी निंदा नालस्ती करणारा कसं बोलू शकतात? म्हणजे गांधी असा दिसतो की जागतिक स्तरावर आत्यंतिक प्रेम ज्या गांधीवर आहे अशी एक वर्ग दिसतो, आणि आत्यंतिक तिरस्कार आणि द्वेष गांधीबद्दल असाही दिसतो काही मुठभर लोकांना। तर या कारणांचा जेव्हा शोध करतो तर तेव्हा थोडासा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जावं लागतं, अपरिहार्यपणे जावं लागतं। म्हणजे इतर ठिकाणी जी काही ब्रिटिशांनी सत्ता हातात घेतली ती सत्ता कुठे मुस्लिमांच्या हातून घेतली, कुठे राजपुतांच्या हातून घेतली, कुठे जाटांच्या हातून घेतली, पण महाराष्ट्र एकमेव असा अपवाद आहे की ती पेशव्यांच्या हातून सत्ता ब्रिटिशांच्या हाती आली। म्हणजे त्या काळातलं एक एक वर्णन वाचलं की त्यावेळेस पेशव्यांच्या काळामध्ये दलितांवरच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये झाडू कसा बांधला जायचा, गाडगी कशी गळ्यामध्ये असायची, ही सगळी वर्णन आहेत। ही सामाजिक परिस्थिती त्या काळातली आहे। आणि त्या काळामधल्या स्वातंत्र्य चळवळीचा म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे टिळकांचं नेतृत्व असेपर्यंत म्हणजे सगळी नेतृत्वातली नावं म्हणजे मी जातीसकट हे घेतोय, कुणी याचा अदरवाईज घेऊ नये, घेतलं तरी मला त्याची पर्वा नाही, पण सगळी माणसं नेतृत्वातली झाडून चितपावून ब्राह्मण आहेत। म्हणजे आगरकर असतील, गोखले असतील, रानडे असतील, भांडारकर असतील, सावरकर असतील किंवा चाफेकर असतील किंवा अजून म्हणजे कोणी असेल, ही सगळी झाडून चितपावून ब्राह्मण आहे। आणि मान्यता अशी आहे, आणि ही समाज मान्यता आहे, म्हणजे समाज मान्यता म्हणजे त्यांचा समाज आणि त्यांचीच मान्यता, आणि ती लोकांनी ॲक्सेप्ट केलेली आहे। आणि मान्यता अशी आहे म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर असो, राजवाडे असो, त्यांचं म्हणणं स्पष्ट असं आहे की सत्ता ब्राह्मणांच्या म्हणजे चितपावन ब्राह्मणांच्या हातून सत्ता ब्रिटिशांच्या हातात गेली, त्यामुळे ब्रिटिशांच्या हातून सत्ता मिळवणं हे आमचं काम आहे आणि ही सत्ता भोगणं याची जबाबदारी आमचीच आहे। म्हणजे ही स्पष्ट लाईन आहे, म्हणजे याच्यामध्ये अधेमध्ये कोणी नाही आहे। आता त्याही काळामध्ये म्हणजे मगा जसा प्रश्न आला होता म्हणजे टिळक जातीयवादी होते का नव्हते, टिळक जातीयवादी नव्हते, पण जातीच्या बंधनांनी टिळकांनी स्वतःला बांधून घेतलं होतं हे निर्विवाद सत्य आहे। म्हणजे त्याची मर्यादा तोडायची त्यांची हिंमत नव्हती, कारण ही मर्यादा ओलांडली तर जो अनुयायांचा लोकसंग्रह आहे तो आपल्यापासून तुटून निघेल ही भीती होती। म्हणून म्हणजे म्हणजे वेदोक्त असो म्हणजे आणि पुराणोक्त प्रकरण शाहू महाराजांचं असो किंवा याच्यामध्ये हे स्पष्ट म्हणजे शाहू महाराजांचं प्रबोधनकार ठाकरेंशी संवाद करताना एक मोठं मस्त मजेशीर वाक्य आहे। ते म्हणाले की या सगळ्या देशामधले गोखले असतील, टिळक असतील, हे देशभक्त आहे याच्याबद्दल वाद नाही, पण या देशभक्तीचा एक म्हणजे कंपार्टमेंट ब्राह्मणी असल्यामुळे त्याला कोणी हात लावू नये ही यांची मनीषी आहे। आणि हे दिसतंय म्हणजे या प्रकरणात दिसतं, शाहू महाराजांच्या प्रकरणात दिसतं। त्याच्यानंतर टिळकांचं एक वाक्य तर फार प्रसिद्ध आहे, म्हणजे ते 1917 मधलं आहे, म्हणजे विधिमंडळामध्ये जाण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अथणी इथल्या भाषणामध्ये टिळक हे स्पष्ट असं म्हणतात की विधिमंडळामध्ये जाऊन शेतकरी काय तिथे नांगर धरणार आहेत, विधिमंडळात जाऊन वाणी तिथे काय तराजू धरणार आहे, आणि विधिमंडळात जाऊन शिंपी तिथे काय शिलाई मशीन चालवणार आहे का, असं स्पष्ट वाक्य आहे। याचा अर्थ साफ आहे की विधिमंडळात कोण जातील तर ब्राह्मण जातील, आणि मग ब्राह्मण तिथे काय दिवे लावणार आहेत हे टिळक म्हणत नाही, ही त्यांची सीमारेषा दिसते। पण हे सांगत असताना टिळकांना ही सीमारेषा ओलांडण्याची सुद्धा तीव्र इच्छा आहे हेही दिसतं। म्हणजे कर्मवीर म्हणजे विठ्ठल रामजी शिंदेंच्या म्हणजे अस्पृश्यता निवारणाचा म्हणजे त्यांच्याच एका आत्मचरित्रामध्ये हा संदर्भ आहे की अस्पृश्यता निवारण परिषद विठ्ठल रामजी शिंदे ठरवतात आणि त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांनी यावं असा ते आग्रह धरतात। म्हणजे लोकमान्य टिळक पहिल्यांदा काचकूच करतात, नाही म्हणतात, हे म्हणतात, म्हणजे नकार देत राहतात, मग खूप आग्रह होतो तो होकार देतात, मग ते असं म्हणतात की एका अटीवर मी येतो की इथे मी बाळ गंगाधर टिळक म्हणून उपस्थित असेल, मी केसरीकर टिळक म्हणून असणार नाही, एवढं स्पष्ट करतात। आणि त्या म्हणजे तिथल्या त्या भाषणाचं वर्णन म्हणजे तिथे त्यांनी केलेलं भाषण
म्हणजे त्यांनी केलेलं भाषण हे परत म्हणजे ते कशी उडी मार घ्यायची त्यांची इच्छा आहे स्पष्ट दिसते, ती चौकट ओलांडायची इच्छा दिसते. ते असं म्हणतात की अस्पृश्यांनी भरलेल्या पखालीतलं पाणी इथले सर्व पेशव्यांनी पिलेलं आहे, त्यामुळे अस्पृश्यता जर देव मानत असेल तर असा देव मी मानायला तयार नाही असं ते भाषण करतात. आणि त्याचं परत म्हणजे विठ्ठल रामजी शिंदेनीच केलेलं वर्णन असं आहे की त्यावेळेस जो टाळ्यांचा कडकडाट होतो तो कडकडाट एवढा होतो की असं वाटायला लागतं की या टाळ्यांच्या कडकडाटांनी हा सगळा मंडप कोसळून पडणार की काय अशी भीती वाटायला लागते. हे चित्रण झालं. आणि मग लगेच दुसरं चित्रण असं येतं की त्याचा एक जाहीरनामा बनतो, अस्पृश्यता निवारण परिषदेचा एक जाहीरनामा बनतो. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये सही करण्याच्या संदर्भामध्ये विठ्ठल रामजी शिंदे टिळकांना विनवणी करतात आणि परत तिथे ते नाही म्हणतात, मला राहू द्या मी सही करतच नाही. मग ते खूप गळी पडतात आणि मग एका क्षणी जसं म्हणजे अस्पृश्यता निवारण परिषदेला उपस्थित होण्याचा प्रसंग जसा आहे तसा हाही प्रसंग आहे की एका क्षणी टिळक त्या अस्पृश्यता निवारण परिषदेच्या जाहीरनाम्यावर सही करायला जातात पण त्यांच्या अवतीभोवती असलेले करंदीकर आणि खापर्डे ही मंडळी त्यांना त्याच्यावर सही करू देत नाही आणि मग ते विनवणीच्या सुरात असं म्हणतात की मी आता सही करत नाही. म्हणजे हा गुणविशेष किंवा हा जो काही आहे म्हणजे एक स्पष्ट दिसतं की ही मर्यादा तोडण्याची इच्छा नाही. दुसरं असं की त्यावेळेच्या सगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये म्हणजे आपण हे पाहतो की आधी राजकीय की आधी सामाजिक हा संघर्ष प्रचंड झालेला आहे. म्हणजे आगरकरांचा आणि टिळकांचा, फुलेंचा आणि टिळकांचा हा संघर्ष दिसतोय आणि या संघर्षामध्ये ही मान्यता आहे की राजकीय स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तिथे सामाजिक प्रश्नांचं स्थान नाही. आणि म्हणजे इतकपर्यंत कठोर आहेत या सगळ्याच्यामध्ये की श्रीधर विठ्ठल दाते नावाचा माणूस म्हणजे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जर सामाजिक कलंकाचे प्रश्न जर चर्चेला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये येत असेल किंवा तिथे तो मंडप टाकला जाणार असेल तर सामाजिक कलंकाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी टाकलेल्या मंडपाला आम्ही जाळून टाकू इथपर्यंत तीव्र भाषा आहे. म्हणजे हे सगळं ही तीव्र भाषा आहे. त्यामुळे ती चौकट ओलांडला गेलेली नाही आहे. आगरकरांचा सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात मग म्हणजे सरळ आहे. म्हणजे जेव्हा टिळक असं म्हणतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तेव्हा मग समाजातल्या काही वर्गाकडनं असा आवाज येतो की स्वराज्य हा ब्राह्मणांचा जन्मसिद्ध अधिकार असेल तो महारांचा आहे का? हे प्रश्न सगळे आहेत, त्या जागी आहेत आपापल्या जागी. अशा काळामध्ये म्हणजे मगा उल्लेख केला म्हणजे द्वादशीवार सरांनी म्हणजे त्यांनी असा लाईटली केला पण त्याचा एक गंभीर असा दुःख जो आहे तो पुण्यामध्ये राहिलेला आहे की टिळकांच्या अंत्ययात्रेमध्ये गांधी आहेत आणि अंत्ययात्रेला म्हणजे त्यांच्या जी काही शवाला खांद्या देण्यासाठी गांधी गेलेले आहेत आणि गांधी खेचल्या गेलेले आहे मागे, अक्षरशः त्यांना खेचल्या जातं की आणि हे सांगितलं जातं की तुम्ही ब्राह्मण नाही आहात त्यामुळे टिळकांच्या शवाला खांदा देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्याच्यानंतर जवळपास 5-6 मिनिटं हा माणूस अस्वस्थ आहे आणि मग एक निर्णय म्हणजे गांधीचा हटकोरपणा तर अनेक पदोपदी जसा दिसतो तसा इथेही दिसतो आणि 5व्या मिनिटाला हा माणूस तिरिमिरीमध्ये जातो आणि म्हणजे लोकमान्य टिळकांच्या पार्थिवाला खांदा देतात आणि त्यावेळेस ते हे जे वाक्य आहे ते असं म्हणतात आणि त्या की समाजसेवकाला जात असत नाही ही मी मानत नाही आणि त्यावेळेस त्यांचा आविर्भाव पाहून किंवा एकूण जी आक्रमकता त्यांची पाहून कोणालाही त्यांना अडवायची हिंमत होत नाही. म्हणजे द्वादशीवारांनी इथपर्यंत सांगितलं आहे पण गांधींनी खांदा दिलात गांधी किमान हिंदू तरी होता, म्हणजे त्या जातीतले जरी नसले तरी हिंदू तरी होते पण गांधी इथं थांबत नाही. गांधी शौकत अलीला टिळकांना खांदा द्यायला लावतात आणि शौकत अली टिळकांना खांदा देतात हा डूक कधीच म्हणजे विसरला गेलेला नाही. कारण एकदम मुसलमान कुठे
गांधी किमान एक वेळा सहन म्हणजे अपात धर्म म्हणून सहन केला असता, पण शौकत अलीला खाना द्यायला लावतात आणि इथूनच सगळ्याची म्हणजे हा जो गांधी द्वेषाचं जे काही उभं झालेलं आहे याच्यात अनेक प्रसंगांचं जसं हे आहे तसं इथेही ते मूळ रोजलेलं आहे. आता अशा काळामध्ये अशा पार्श्वभूमीमध्ये गांधींचं आगमन झालेलं आहे. म्हणजे 1915 ते आले आहेत समजा आणि 5 वर्षामध्ये आणि अशा याच्यामध्ये 1917 गांधी आपल्या स्वातंत्र्य लढ्याची दिशा स्पष्ट करतात आणि ते असं म्हणतात की या देशाच्या सर्वोच्च पदी भंग्याची किंवा चांभाराची मुलगी असेल हे माझं स्वप्न आहे. तिथून म्हणजे जी काही हादरा आहे, कारण आम्ही तर स्वप्न पाहून राहिलेलं आहे की आमच्या हातातून ब्रिटिशांनी सत्ता घेतली, आम्ही ती मिळवणार आहोत आणि आम्ही त्या सत्तेचे वाटेकरी आहोत. आणि गांधी सारखा माणूस येतो आणि गांधी सारखा माणूस हे स्वप्न जाहीर करतो स्वातंत्र्याचं की माझं स्वप्न हे आहे की भंग्याची किंवा चांभाराची मुलगी म्हणजे मुलगाही म्हणत नाही मुलगी या देशाच्या सर्वोच्च पदी असेल हे माझं स्वप्न आहे. तिथून मग सगळं एकदम पलटतं की हे स्वप्न असेल बरं, हे नुसतं असं म्हणतो गांधी असं नाही, गांधींनी ताकद सिद्ध केलेली आहे. परत तिथे अडचण आहे, म्हटलं असतं तर का आपला घरातच मुलगा बोलत राहिला असतं तर त्याची दाढी हालत राहिली असती असंही नाही, त्याची ताकद आहे. आणि तिथून नाही म्हणजे हा योगायोगाचा आणि अपघाताचा भाग नाही की 1920 गांधी नेतृत्वामध्ये येतात आणि 1925 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होते हा योगायोगाचा भाग नाही. दुसरा हाही योगायोगाचा भाग नाही की जी मंडळी 1920 म्हणजे टिळक असेपर्यंत आपले वर्ण वर्चस्ववादी हितसंबंध सुरक्षित आहे असं ज्यांना वाटत होतं त्यांना गांधी आल्यानंतर ते पिसाटासारखे वागलेले दिसतात. म्हणजे कधी कधी इतिहासातल्या या सगळ्या घटना पाहिल्या की जॅक्सन नावाचा माणसाची इंग्रज माणसाची हत्या होते, याच्यामध्ये 38 आरोपी आहेत आणि 38 आरोपीपैकी 37 चितपावन ब्राह्मण आहेत, एक वेगळा आहे. आणि गांधीच्या हत्यामध्ये जी माणसं आहेत त्याच्यातला मदनलाल पाहावा सोडला तर बाकी सगळी चितपावन ब्राह्मण आहे. म्हणजे आता लढ्याची दिशा बदलली कशी की ब्रिटिशाचा विरोध करण्यामध्ये अर्थ नाही, आता गांधीचाच विरोध केला पाहिजे आणि हत्या केली पाहिजे. म्हणजे जॅक्सनचा हत्या आणि गांधीची हत्या असं जर पाहिलं आणि त्याच्यामध्ये चितपावन ब्राह्मणांची एक एक मदनलाल पाहवा सोडला तर. आता हे जे आहेत बरं गांधीच्या संदर्भामध्ये म्हणजे त्यावेळेच्या माणसांची एक एक वाक्य वाचली की हा आहे तरी कोण माणूस, म्हणजे त्याला हलकट म्हटलेला आहे. म्हणजे बाबाराव सावरकर त्यांना आयुष्यभर हा ब्रिटिशांचा हेर आहे, हलकट आहे, कुटील आहे, धूर्त आहे वाटेल ते बोललेलं आहे. म्हणजे हिंदू महासभेचे नाभा खरे म्हणजे त्यांचं तर वाक्य असं आहे की गांधी हा माणूस औरंगजेबाचा अवतार आहे आणि औरंगजेब आहे, औरंगजेबांनी या देशातला हिंदूंना खतम करण्यासाठी जे जे केलं आयुष्याच्या शेवटी हे लक्षात आलं या माणसाला की मुसलमान म्हणून हिंदूंना इथे नष्ट करू शकत नाही, पण म्हणून औरंगजेबाने गांधीचा अवतार घेतलेला आहे आणि तो हिंदूंना खलास करण्यासाठी निघालेला आहे. म्हणजे हे नावाखेरचं म्हणजे कपूर कमिशन समोर जे अहवाल आलेत वेगवेगळे त्याच्यामध्ये अलवार संस्थान आहे, अलवार संस्थानचे हे नावाखेरे हे पंतप्रधान सुद्धा आहेत, ते हिंदू महासभेचे नेते आहेत, त्या आयोगासमोर आलेले पोस्टर संपूर्ण संस्थानमध्ये लागलेल्या पोस्टरचा मजकूर असा होता की गांधीचे तुकडे तुकडे करा आणि कावळ्या आणि कुत्र्यांना खाऊ घाला. आता ही भाषा टोकाला अशी जात असेल, या भाषेचा सूर असा टोकाला जात असेल तर हत्येशिवाय याच्यातून काही निष्पन्न होत नाही. अनेक वेळा असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे जे आपण ऐकतो गांधीच्या संदर्भामध्ये गांधीची दाहकता आणि गांधीचं सामर्थ्य म्हणजे कधी कधी असं वाटतं की हे कुठून आलं बाबा मजबुरी का नाम महात्मा गांधी. म्हणजे त्याचे जे जे अभ्यासक असतील त्यांना एक असं लक्षात येतं की गांधी मजबूर कधीच नाही, व
उलट गांधी ताकदीचं नाव आहे, त्यांनी ताकद उभारली म्हणून काँग्रेसची मजबुरी आहे की त्याला नेता मानलं, त्यांनी ताकद उभारली आणि त्याच्या ताकदीचा जो काही आहे तो जगभरामध्ये संदेश गेलेला आहे। मजबुरी असेल तर मोदीजी आहे की त्याला महात्मा गांधीचं नाव घ्यावं लागतं, मजबुरी असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी ज्या हत्येमध्ये प्रत्यक्ष होती त्यांना प्रातस्मरणामध्ये गांधी नाव घ्यावं लागतं, ही त्यांची मजबुरी असू शकते, गांधीची मजबुरी इथे कुठे दिसत नाही। हा सामर्थ्याचं नाव महात्मा गांधी आहे आणि दुर्दैवानी गांधीवादी लोकांनी हा सामर्थ्यशाली गांधी उभा केला नाही, हे दुर्दैव आहे। म्हणजे ज्या माणसाचं 147 देशामध्ये पुतळे असतील, म्हणजे कोण होता गांधी तर परत प्रश्न पडतो की कोणीच नव्हता, एक पंचावरचा माणूस 147 देशामध्ये, आणि ज्या गांधींवर सगळ्या भाषेमध्ये साहित्य आहे तो गांधी मजबूर असू शकत नाही। म्हणजे नेल्सन मंडेलाची कधी प्रेरणा आहे, कधी बराक ओबामाची प्रेरणा आहे, कधी वेगवेगळ्या दलित चळवळीची प्रेरणा आहे, हा गांधी मजबुरी का नाम महात्मा गांधी कसं आलं? मग कधीतरी आपल्याही डोक्यात असतं, म्हणजे अनेक वेळा असं फसतं की मग गांधी कसा समजून सांगितला जातो, तर गांधी समजून सांगितला जातो की गांधीचं तत्वज्ञान काय, तर एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करा, हे गांधीचं तत्वज्ञान म्हणून सांगितलं जातं। म्हणजे लगेराव मुन्नाभाईमध्ये सुद्धा, म्हणजे संजीव, म्हणजे आपला संजय दत्त हे गांधीच्या संदर्भात म्हणतो की काय गांधीचं तत्वज्ञान आहे की एका गालावर मारली तर दुसरं गाल समोर करा, पण आयुष्य सगळं गांधीचं तपासलं तर गांधी अन्यायाचा प्रतिकार करणाराच दिसतो, मग हे वाक्य आलं कुठून? म्हणजे एका हरिजन यात्रेच्या संदर्भात हे वाक्य त्यांनी काढलेलं आहे। आणि हे वाक्य असं आहे की दलितांच्या वर सवर्णांनी इतके अन्याय अत्याचार या देशामध्ये केलेले आहेत की एखादा दलित किंवा हरिजन बांधव येऊन माझ्या गालावर थोबाडीत एक मारत असेल तर मी दुसरा गाल त्याच्या समोर करेल, आणि दोन्ही गालावर त्यांनी झापडा मारला तरी त्यांच्यावर केलेल्या अन्याय अत्याचं परिमार्जन होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं वाक्य एका ठिकाणी हरिजन यात्रेमध्ये वापरलेलं वाक्य त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाला चिटकवायचं। म्हणजे मजबुरी का नाम महात्मा गांधी, एका गालावर मारल्यानंतर दुसरा गाल समोर करा असं तत्वज्ञान, म्हणजे एका वाक्याचा धरून संदर्भ तोडून सांगायचं आणि तोच गांधी रुजलेला असायचा। म्हणजे अनेक वेळा असं वाटतं की अन्याय अन्याय करून या माणसावर, म्हणजे जो काही इथल्या साहित्यामध्ये आहे तो किती आहे, म्हणजे गांधी हत्येचा प्रयत्न 1934 पहिल्यांदा झाला आणि 1934 पुण्याला जेव्हा गांधी त्या याच्यासाठी चालले होते, एका ठिकाणी कुठेतरी फाटक बंद असतं म्हणून 10 मिनिटाचा काहीतरी उशीर होतो, त्याच्या आधी दुसरीच गाडी येऊन जाते आणि ही गांधींची गाडी आहे म्हणून बॉम्ब टाकला जातो। 1934 जर चित्र लक्षात घेतलं तर कुठेही, म्हणजे हिंदू मुस्लिमांचा जो तणाव नंतर जो वाढत गेला, म्हणजे खिलाफत चळवळीचा प्रभाव थोडा बहुत होता, तणाव नव्हता का होता, पण त्याचं टोक गाठलेलं गेलं नव्हतं, अशा अवस्थेमध्ये पाकिस्तान नावाचा शब्द नव्हता, त्यामुळे 55 कोटी देण्याचा प्रश्न नव्हता, अशा वेळेस 1934 गांधी हत्येचा पहिला प्रयत्न पुण्यामध्ये होतो आणि या पहिल्या प्रयत्नामध्ये नारायण आपटे असतात आणि शेवटच्या प्रयत्नामध्ये सुद्धा नारायण आपटे असतात। म्हणजे हिंदू मुसलमान हा हे जे काही आहे हे नंतरचं उपकथानक आहे, कारण हिंदू मुस्लिम द्वेषाची एक धर्मशाळा उभी झाली हिंदुत्ववाद्यांसाठी आणि गांधी द्वेषाची आणि तिरस्काराची इमारत त्याच्यावर बांधली, याच्या पलीकडे दुसरा त्याला अर्थ नाही। मग सामाजिक अंगाने, म्हणजे आता तर असं झालेलं आहे की गांधी मरत नाही बा गोडसेमुळे, तर मग भगतसिंगाला मदत करा, मग सुभाषचंद्र बोसांना मदत करा, म्हणजे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवा। भगतसिंगाचा आणि हिंदुत्ववाद्यांचा अजिबात संबंध नाही, कारण भगतसिंग हे कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत, सुभाषचंद्र बोसांचा आणि हिंदुत्ववाद्यांचा संबंध नाही। पण मग मुद्दे, म्हणजे मी मुद्दे हेच मानतो की हे रुजलेलं आहे की गांधी एवढा हलकट होता की भगतसिंगाला फाशी झाली पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले, हे अनेक खासगीमध्ये येतं। म्हणजे इतिहास वेगळं सांगतो, इतिहास असं म्हणतो, आयर्विन करार जेव्हा 1931 झाला
तेव्हा हिंसेमध्ये जे संबंधित नव्हते त्यांना सोडण्याचा निर्णय जेव्हा झाला त्यावेळेस भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांची फाशी रद्द केल्या जावी यासाठी गांधींनी एक वेळा नाही तर जवळजवळ 6 वेळा प्रयत्न केले आणि चिकाटीनी तो मुद्दा लावून धरत होते आणि आयर्विंद सुद्धा आश्चर्यचकित झाले की भगतसिंगासारख्या माणसाला ज्यांनी हिंसेचा पुरस्कार केलेला आहे त्याच्या समर्थनार्थ आणि त्याच्या बाजूनी त्याची फाशीची शिक्षा रद्द व्हावी असा प्रयत्न तुम्ही कसा करता हा प्रश्न विचारलेला आहे. त्याला उत्तर त्यांनी असं दिलेलं आहे की हे या देशाचे बहादूर स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांच्या मार्गाशी माझा मतभेद असेल पण हे बहादूर लोक आहेत यांची फाशी रद्द झाली पाहिजे. मग हे आलं कुठून की भगतसिंगाची फाशी द्यावी याच्यासाठी गांधींनी प्रयत्न केले हे आलं एकाच संदर्भातून की भगतसिंगाची फाशीचा निर्णय झालेला आहे पण तारखा ठरत नाही. तारखा लांबणीवर पडत आहेत आणि ह्या तारखा लांबणीवर याच्यासाठी पडत आहेत की इंग्रज लोक वाट पाहत आहेत की काँग्रेसचं अधिवेशन एक वेळा संपून जावं आणि काँग्रेसच्या अधिवेशनाच्या आधी फाशी दिली तर अधिवेशनामध्ये त्याचा स्फोट एकत्रित होण्याची शक्यता आहे म्हणून अधिवेशनाच्या तारखांची वाट पाहतात. हे अधिवेशन झाल्यानंतर मग भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना फाशी देण्याचं ठरवू. तिथे गांधी एक उपरोधानी पत्र लिहितात की फाशी द्यायचीच असेल तर वाट कशाची पाहता आणि त्या पत्राचा केवळ आधार घेऊन की यांनी बघा वाट कशाची पाहता याला घाई झाली होती आणि मग फाशी तुम्ही का देत नाही असा त्याचा आशय नाही. ते मूळ जर ओरिजिनल पत्र पाहिलं तर हाय. दुसरा परत नेताजी सुभाषचंद्रांचा विषय तू नेहमी म्हणजे मगा कोणीतरी विचारलं की मतभेद आहेत म्हणजे मतभेद आहेत स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये मतभेद आहेत. मतभेद या टोकाचे आहेत की केवळ राजकीय स्वातंत्र्य त्याच्या सामाजिक आणू नका आणि सामाजिक वाले म्हणायचे की आधी सामाजिक विषमता नष्ट करा मग स्वातंत्र्य आणा हा मतभेद आहे. किंवा स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर कोणत्याही पद्धतीने का होईना ते मिळालं पाहिजे याच्यामध्ये साधन आणि साध्याचा विचार करण्याची गरज नाही असाही एक मतप्रवाह आहे ज्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस आहे की हिंसा असो की अहिंसा असो स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हे म्हणतात. भगतसिंग सारखी माणसं आहेत. आता मग नेताजी सुभाषचंद्र बोसांचे म्हणजे या माणसाचं जसं कौतुक असं वाटतं की यांनी किती जोडावी माणसं म्हणजे जसं मगा म्हटलं यांनी द्वादशीवार सरांनी की कुठल्याही नेत्याचं नाव मनात घ्यायचं कारण आता तोंडात नाव घेण्याची उजागिरी राहिलेली नाही आणि मनात नाव घ्यायचं जे जे आपल्याला थोर वाटतात त्यांचे नाव घ्यायचं आणि त्यांच्या 10 अनुयायांची नावं सांगायची मनातल्या मनातच सांगायची. अनेक नेत्यांच्या बद्दल असं लक्षात येतं की 2-3 नावं आठवतात आणि चौथ्यातच गचकतो कुठे 5व्यात गचकतो 10 नावं अनुयायांची सांगता येत नाही. पण गांधी हे असं नाव आहे की त्यांच्या अनुयायाची नावं घ्या म्हटल्याबरोबर 100 नावं अशी पटापटा आठवतात एवढी या माणसाचं मोठेपण आहे. दुसरं मोठेपण या देशामध्ये मला असं वाटतं म्हणजे कुसुमाग्रजांचीच ती कविता ना ते आहे ना श्याम ती भिंतीला टांगलेला गांधी त्या कथेमध्ये म्हणजे कुठल्याही नेत्याचं नाव घेतलं त्यांनी काहीही विचार मांडला असला तरी महात्मा फुले माळ्यांचेच झाले बाबासाहेब महाराजांचे झाले शिवाजी महाराज मराठ्यांचे झाले हे झालं पण गांधी अजूनही या देशामध्ये जन्म घेऊन सुद्धा जातीच्या रिंगणामध्ये सापडत नाही हे मोठेपण मला अद्भुत वाटतं. अजून नाही की हा याचा आहे त्याचा हा जागतिकच झाला. आणि मग या गांधीच्या संदर्भामध्ये म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मतभेद आहेत पण तरी सुद्धा म्हणजे हे नेहमी असं सांगितलं जातं की नेताजी सुभाषचंद्र बोसांना त्यांच्या अध्यक्षपदावरून या माणसाने हुसकून लावलं. म्हणजे 1938 मध्ये हरिपुराला काँग्रेसचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत आणि हे गांधीच्या सूचनेवरून झालेलं आहे. त्यांचे मतभेद आहे हे गृहीत धरून नेताजी सुभाषचंद्र बोस काँग्रेसच्या अध्यक्षपदी बसलेले आहेत. पण या मधल्या काळामध्ये ज्या काही घटना घडतात म्हणजे कार्यकारिणीमध्ये समाजवादी विचारसरणीचे काही लोक सामील करून घेतात
हा एक राग असतो काँग्रेस कार्यकारिणीचा किंवा काँग्रेस कार्यसमितीचा. दुसरा राग एक काँग्रेस कार्यसमितीचा आहे की जेव्हा हिटलरचा एक मंत्री ताजमहल हॉटेलमध्ये येतो आणि काँग्रेसचे अध्यक्ष कोणालाही विचार न कोणाशीही विचार विनिमय न करता ताजमहल हॉटेलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस त्या मंत्र्याला जाऊन भेटतात याच्याबद्दल काँग्रेस कार्यसमितीमध्ये असंतोष आहे. त्यामुळे त्रिपुराला जेव्हा अधिवेशन भरतं तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोसनी आता अध्यक्ष होऊ नये, दुसऱ्या कोणाला तरी अध्यक्ष होऊ द्यावं, नवीन माणूस घ्यावा, ही काँग्रेस कार्यसमितीची इच्छा आहे. या या अधिवेशनामध्ये गांधी हजर नाही, ते राजकोटला कुठेतरी हिंसा झालेली आहे, दडपशाही सुरू झाली आहे म्हणून तिथे गेलेले आहेत. आणि या सगळ्यांचा आग्रह न जुमानता नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हणतात की मला काँग्रेसचा अध्यक्ष परत व्हायचं आहे. कार्यकारिणीमध्ये वाद होतात, मग हा मताला प्रश्न टाकला जातो, मग आता निवडणूक आली, मग नेताजी सुभाषचंद्र बोस एका बाजूला आणि पट्टाभी सीतारामय्या एका बाजूला, असं असताना हे लक्षात घ्या की नेताजी सुभाषचंद्र बोसची पॉप्युलॅरिटी प्रचंड आहे. कार्यसमितीमध्ये म्हणजे म्हणजे पट्टाभी सीतारामय्याचा पराभव होतो आणि गांधी एकच वाक्य बोलतात फक्त की ते असं म्हणतात की पट्टाभी सीतारामय्यांचा पराभव हा माझा पराभव आहे. त्याच्यानंतर कार्यकारिणी चूप बसत नाही, कार्यकारिणी ठराव असा करते की नेताजी सुभाषचंद्र बोसनी आता पुढची जी कार्यकारिणी ठरवायची आहे ती गांधीशी सल्ला मसलत करूनच ठरवायची आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधींशी संपर्क करतात आणि महात्मा गांधी त्यांना असं म्हणतात की नाही, हा अध्यक्षांचा अधिकार आहे, कार्यकारिणी जी काही ठरवायची हा अध्यक्षांचा अधिकार आहे, त्यामुळे कार्यकारिणी ठरवण्यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही. आणि जेव्हा गांधी त्याच्यात हस्तक्षेप करत नाही त्यामुळे कार्यकारिणीमधून पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि एक राजेंद्र प्रसाद ही तीन माणसं कार्यकारिणीचा आम्ही राहणार नाही असं घोषित करतात. आणि मग नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हणतात की ज्या कार्यकारिणीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद सारखी माणसं नाही त्या कार्यकारिणीचा अध्यक्ष होण्यामध्ये मला स्वारस्य नाही असं करत ते राजीनामा देतात. इथे कुठे गांधी नाही. सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक ठिकाणी गांधी गोडसेच्या बंदुकीनी मरत नाही आणि या माणसांनी तर 125 वर्ष जगण्याची शपथ घेतली होती. पण त्याही वेळेस गोडसे असं म्हणायचं की तुम्हाला जगू कोण देणार आहे 125 वर्ष, म्हणजे त्याच्या मरणाची ते वाटच पाहत होते आणि अखेर त्यांना मारावं लागलं हा वेगळा भाग झाला. या सगळ्याच्यामध्ये गांधींनी मांडलेली जी काही भूमिका आहे, म्हणजे किती कुशलतेने मांडतो हा माणूस आणि कसा द्वेष विरहित राहतो हे मला समजत नाही. म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी नचिकेकर गांधीला बोलवतात. आता गांधीची तर पोझिशन अशी झाली आहे की गांधी सोडवतही नाही आणि धरला तर पेलतही नाही, म्हणजे सोडला तर पळतो आणि धरला तर चावतो अशी अवस्था आहे. म्हणजे त्यांना गांधी नको आहे, पण गांधी देशभर पॉप्युलर झालेला आहे आणि विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी गांधींना बोलवलं जातं आणि महात्मा गांधी तिथे जातात. आता विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी, कारण त्यांनी आधी ब्राह्मणाची चित्पावन ब्राह्मणाची सगळी थेअरी मांडलेली आहे, म्हणून सगळे ब्राह्मणे तर नाराज होतात की हा माणूस त्या याच्या विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी गेला, म्हणून ब्राह्मण ते नाराज होतात. आणि गांधी तिथे पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर जेथे मेन्शनमध्ये जाऊन पान जे काही पुण्याची एक पद्धत आहे पान सुपारी ज्याला म्हणतात त्याच्यासाठी जातात, म्हणून परत ब्राह्मण नाराज होतात. म्हणजे याच्या बाबतीमध्ये काय आहे हा माहितच नाही आहे, कारण हिंदुत्ववादी असं म्हणतात की यांनी मुस्लिमांचा अनुनय केला. मुस्लिमांचा अनुनय केलाच असेल तर तो स्वामी विवेकानंदांनी सुद्धा केलेला आहे. जर गांधीवरून ठपका ठेवायचा असेल तर तो टिळकांनी सुद्धा केलेला आहे, कारण मगा द्वादशीवार सरांनी सांगितल्याप्रमाणे 1916 लखनौ करारामध्ये स्वतंत्र विभक्त मतदार संघ देणं हे लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. खिलापतीच्या चळवळीला लोकमान्य टिळकांनी पाठिंबा दिलेला आहे. एवढंच नव्हे तर एका जिकिरीच्या आणि निकरांनी त्यांनी असं म्हटलेलं आहे
की ब्रिटिशांना असं म्हटलेलं आहे की एक वेळा मुसलमानांच्या हाती राज्य द्या, पण इथून चालते वा हे टिळकांनी एक वेळा वाक्य म्हटलेलं आहे. इथे टिळक मुस्लिम अनु नाही करतात असं म्हटलं जात नाही, पण गांधीच्या बाबतीमध्ये हे म्हटलं जातं. आणि हे खरं आहे की गांधींनी कागदोपत्री त्यांना काहीही दिलेलं नाही. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की नाभा खरेंनी म्हणावं की हा औरंगजेब आहे आणि हिंदूंना संपवायला आलेला आहे. हिंदुत्ववाद्यांनी हा मुस्लिम अनुनय करतो म्हणून त्याच्यावर चार्ज ठेवायचा आणि त्याची हत्येचं लॉजिक द्यायचं. आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीग काय म्हणते, मुस्लिम लीगचा झेड एम नाव मी विसरलो, नाही नाही हे एक नाव आहे त्यांनी त्या पुस्तकामध्ये माय लीडर म्हणून पुस्तकामध्ये लिहिलं आहे की आम्हाला, म्हणजे या पुस्तकामध्ये मुस्लिम लीगचा एक नेता असं म्हणतोय की आम्हाला सावरकरांची भीती वाटत नाही, आम्हाला स्वयंसेवक संघाची भीती वाटत नाही, आम्हाला गांधीची भीती वाटते. कारण या गांधींनी काय पाप केलेलं आहे भीती वाटण्यासारखं, तर ते असं म्हणतात की गांधींनी मुस्लिमांचं हिंदूकरण सुरू केलं होतं आणि तेही मोठ्या प्रमाणात. पठाण लोक अहिंसेचा विचार मानायला लागले हे ते हिंदूकरण मानतात, किंवा पठाण लोक खादीचे कपडे घालायला लागले ते हिंदूकरण मानतात. आणि ते असं म्हणतात की सर सय्यद अहमद खान यांनी किमान म्हणजे यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण खिलाफतच्या चळवळीमध्ये या माणसांनी सगळा बोळा फिरवला. ते नशीब आमचं की जीना पैदा झाले, नाही तर गांधींनी या देशातल्या सगळ्या मुस्लिमांचं हिंदूकरण केलं असं हा त्यांचा आक्षेप आहे. आता आक्षेपाचंही म्हणजे गंमत वाटते की हे म्हणतात की याचं म्हणजे ते मौलाना गांधी म्हणतात, म्हणजे जीना म्हणतात की साला हा हिंदू करायला लिहायला. आणि गांधींची मजा अशी आहे म्हणजे हा समजून घेताना मजेशीर आहे, म्हणजे धर्म मानतो, पण धर्म मानतो तर म्हणतो काय, बरं एका बाजूला नुसता धर्म मानून थांबत नाही, तो म्हणतो मी सनातन हिंदू आहे. आता सनातन हिंदू म्हटल्यानंतर दचकायलाच होतं ना आपल्याला, कारण सनातन हिंदू म्हणजे काय हे आपल्याला माहीत असतं. दुसऱ्या बाजूला हा म्हणतो की बा मी सनातन हिंदू आहे पण वेद प्रामाण्य मानत नाही. अरे मग कुठला सनातन हिंदू आहे तू, म्हणजे वेद प्रामाण्यही मानत नाही आणि सनातन हिंदू आहे. म्हणजे हे सगळं वेगवेगळ्या अंगाने हा समजून घेण्याचा, आणि याच्यामध्ये म्हणजे आमचा एक कोणालाही चुकून ब्राह्मणांच्या संदर्भात मी असं बोललो म्हणून गुदगुल्या होत असेल, त्यांना मी सांगू इच्छितो की गांधीसाठी जीव देणारे सुद्धा ब्राह्मण होते, हेही तेवढंच खरं आहे, हे लक्षात घ्या. आणि गमतीचा भाग असा आहे की त्यांचे अनुयायी ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मण तर दूर आहेत, म्हणजे हाही एक मजेशीर भाग आहे या सगळ्याच्या मध्ये. त्यामुळे हा द्वेषाचा भाग नाही, हा सामाजिक चौकटीचा भाग आहे. ही चौकट तोडण्याची हिंमत गांधीसारख्या माणसांनी त्यावेळेस केली हे सगळे भाग आहे. म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी, परत एक म्हणजे बाबासाहेबांच्याही खांद्यावर बंदूक ठेवून त्याचा हत्येचा प्रयत्न होत राहतो. बरं आता नवीन अरुंधती राय सारखी एखादी बाई येते ते गांधी जातीयवादी असं म्हणते. आता ज्या माणसांनी जातीच्या संदर्भामध्ये संघर्ष केला आहे, फक्त या संघर्षाच्या धारेमध्ये अंतर असू शकतं की गांधींनी संघर्षाची सीमारेषा ब्रिटिश विरुद्ध म्हणजे हिंदुस्थान किंवा भारत अशी मानलेली आहे, बाबासाहेब आंबेडकरांची संघर्ष रेषा सवर्ण विरुद्ध दलित अशी आखलेली आहे. या संघर्ष रेषेमधला जो फरक आहे तो फरक येऊ शकतो, पण गांधी अस्पृश्यतेचं हे करत होते, स्वीकार करत होते की ज्या माणसांनी अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी कुठल्याही जातीय विवाहांना जाण्याचा नाकारला आयुष्यभर, म्हणजे महादेवभाई देसाई आणि त्यांचे काय संबंध भावनिक होते हे सांगायची गरज नाही, पण नारायणभाई देसाईंचं लग्न आहे आणि ते जातीच्या अंतर्गत ठरलेलं आहे, म्हणून ज्या लग्नाला गांधी उपस्थित राहत नाही त्या माणसाला हा जातीयवादी आहे आणि अस्पृश्यता मानत होते असं म्हणणं, म्हणजे हा करंटेपणा आहे. आता याच्यामध्ये म्हणजे हे खरं आहे की बाबासाहेबांचा त्यांचा संघर्ष झालेला आहे, पण घटना समिती म्हणजे प्रसंग असा आहे की घटना समिती बनवायची आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरोजिनी नायडू त्यांच्यासोबत असतात
आणि पंडित जवाहरलाल नेहरू असा एक प्रस्ताव मांडतात की घटना लिहायची आहे, सगळं ठीक आहे, पण घटनेचा किंवा संविधानाचा सगळा अभ्यास असलेले पाश्चिमात्य राष्ट्रामधली काही माणसं हायर करून आपल्याला या देशामध्ये आणावे लागतील. तेव्हा गांधी असं म्हणतात की आपल्या देशातली माणसं मेली आहेत का? आणि मग कोणतं नाव असं आहे? तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव गांधी सुचवतात. ह्या इतिहास कोणी नाकारू शकत नाही. दुसरं असं की कायदे म्हणजे कायदे मंत्री बाबासाहेब आहेत, म्हणजे एक लक्षात घ्या, म्हणजे बाबासाहेब मोठे आहेत याबद्दल वाद नाही आहे, पण बाबासाहेब मायनॉरिटीमध्ये आहे. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये कोण असतं काय असतं, म्हणजे पहिल्या प्रथम राष्ट्रीय मंत्रिमंडळाची जेव्हा यादी पंडित जवाहरलाल नेहरू घेऊन जातात आणि ती यादी वाचल्यानंतर म्हणजे गांधी पंडित जवाहरलाल नेहरूंना विचारतात की ही यादी काँग्रेस पक्षाचं मंत्रिमंडळ आहे की देशाचं मंत्रिमंडळ आहे. आता रिवाज तर ते पक्षाचं जो मेजॉरिटीमध्ये असेल त्याचंच असणार आहे, ते देशाचं मानलं जाणार आहे. ते म्हणाला असा प्रश्न तुम्ही का विचारता, नाही म्हणे देशाचा आहे की काँग्रेस पक्षाचा आहे, त्यांना ते समजत नाही. आणि हा म्हातारा का चिडला आहे म्हणून त्यांना ते विचारतात. ते असं म्हणतात की या यादीमध्ये डॉक्टर पंजाब म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या याच्यामध्ये जात. म्हणजे या माणसाचं हे मोठेपण, म्हणजे मोठेपण सांगायचं झालं तर त्यांच्या हरिजन यात्रेतला एक किस्सा आहे. लालनाथ नावाचा एक सनातनी हिंदू, बरं यांच्या बाजूला लोक नाही आहेत, म्हणून हे काय करतात की जिथे जिथे गांधीची सभा असेल तिथे लालनाथ नावाचा हा जो माणूस सनातनी हिंदू आहे तिथे त्या सभेमध्ये गांधी येण्याच्या आधीच जातो, गांधी विरोधात गांधीची आय माय जे काही घ्यायचं तो घेतो, शिव्या देतो. म्हणजे पहिल्या सभेमध्ये हे होतं, दुसऱ्या सभेमध्ये होतं, तिसऱ्या सभेमध्ये लोक ठरवतात की गांधी येण्याच्या आधी याचा कार्यक्रम उरकला पाहिजे, म्हणून त्यांना ते चांगलं बदलून काढतात. आणि बदलून काढतात आणि अनुयायांपर्यंत किंवा गांधीच्या कानावर जाणार नाही याची काळजी घेतात, पण गांधीच्या कानावर हे जातं. आणि गांधींना जेव्हा समजतं तेव्हा गांधी जाहीर माफी मागतात. एवढंच नव्हे तर लालनाथ या नावाच्या माणसाला तो माझ्या विरोधी शिवराय भाषेमध्ये बोलतो म्हणून जर माझे अनुयायी त्याला मारत असतील तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून हा 7 दिवस उपवास करतो. आणि त्यांचा सिद्धांत असा आहे की माझ्या विरोधात सुद्धा बोलण्याचा अधिकार असणं यालाच लोकशाही म्हणतात. म्हणजे ही जीवनशैली आहे त्या माणसाची. पण हे सांगितलं जातं दुर्दैवाने या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे गांधीच्या अनेक पैलूंमध्ये, म्हणजे मगा जसा म्हणजे पैसा गोळा करणं, म्हणजे हा संदर्भ आधी दिला असता की टिळक जेव्हा होते तेव्हा चिरोल फंड जो काही आहे तो उभा केला जातो आणि त्याची रक्कम लाखाच्या वर फार जात नाही, हे लाखाचं पर्यंत हे होतं. आणि त्याच्यावर वादविवाद होतात, त्याच्यावर म्हणजे फंड गुंड हा अग्रलेख लिहिला जातो, खूप वादविवाद होतात. आणि टिळकांच्या नावानी 1 कोटी रुपयाचा फंड गोळा करणं हे गांधी करतो. आणि तुम्हाला 1 कोटी म्हणजे आताचे 2000 कोटीचे आकडे वगैरे सोडून द्या, पण एवढा मोठा सार्वजनिक फंड कोणीही उभा केलेला नसतो देशामध्ये. म्हणजे राणीसाठी उभा केलेला फंड, म्हणजे राणी म्हणजे राज्यकर्ते म्हणजे राज्य सत्ता बाजूला आहे तिचा फंड जो तयार होतो तो 52 लाख होतो, पण गांधीचा फंड टिळक फंड नावाखाली जो जमा होतो तो 1 कोटीच्या जवळपास जातो. ही माणसाची या ताकद आहे. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे फंड गोळा करण्याचं म्हणजे कधी कधी असं वाटतं की हा माणूस कसाच बनला असेल, म्हणजे म्हणजे लागटपणे पैसा वसूल करतो. म्हणजे सहीचे 5 रुपये घेणं हे तर आम आहे. म्हणजे कुठे गेला, हार घातले तर त्या हाराचा लिलाव करणं, पैसे वसूल करणं. आणि त्याच्यामध्ये आकर्षक म्हणजे याची कमाल अशी आहे की आता म्हणजे ती झोळी तर फिरतच असते त्यांची आपली. म्हणजे एक अमेरिकन पत्रकार असतो, झोळी भेटत नाही तर त्याच्या हॅटचा उपयोग म्हणजे जो काही आहे ते झोळीसारखा करतो. आणि पहिले ज्याची हॅट घेतली आहे त्यालाच म्हणतो की पहिले तू पैसे टाकायचे, म्हणजे हॅक त्याची पैसे याचे. म्हणजे याच्या फंडामध्ये पैसे टाकतायत लोक. एका ठिकाणी ते सगळे पैसे जेव्हा मोजायला जातात तेव्हा फुटकी कवडी त्याच्यात सापडते. आता या फुटकी कवडीचे 2 अर्थ होऊ शकतात, की गांधीची टिंगल टवाई करण्यासाठी सुद्धा फुटकी कवडी टाकलेली असू शकते,
पण गांधी बनिया माणूस आहे. तो म्हणतो की पहा ही फुटकी कवडी पहा, या माणसाकडे कुठेही पैसे काही दिसत नाही आहे, साधी धड एक कवडी सुद्धा नाही, याच्याकडे फुटकी कवडी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की फुटकी कवडी त्यांनी सर्वस्व या दानात टाकलेलं आहे, त्यामुळे या फुटक्या कवडीची किंमत काय 550 रुपये वसूल करतो. आता म्हणजे फुटक्या कवडीला सुद्धा 550 मोल देणारा हा महात्मा, म्हणजे मिठाचाही सत्याग्रहामध्ये, म्हणजे जिथे जातो तिथे पैसाच वसूल करतो. म्हणजे भूमिपूजनासाठी बोलावलं, मग टोपल्याला हात लागला, कुदळीला हात लागला, मग गांधी आपले त्याचा जाहीर लिहिला, त्याचे पैसे वसूल. म्हणजे मिठाच्या सत्याग्रहामध्ये चिमूटभर मीठ उचललेलं आहे या म्हाताऱ्याने, म्हणजे तिथे सुद्धा याच्या वसुलीची हे नाही सोडत. आणि त्या चिमूटभर मिठाचं, म्हणजे ते तोळाभर सुद्धा मीठ नाही आहे, त्याचा लिलाव करतो आणि त्याचे 550 रुपये मिळतो. म्हणजे ज्या वेळेस सोन्याचा भाव एका तोळ्या सोन्याचा भाव 40 रुपये असतो, त्यावेळेस चिमूटभर मिठाचे 550 रुपये वसूल करतो. मग ते निंबू असेल त्याचा लिलाव करून पैसे मिळतो आणि लोक देतात. म्हणजे एका ठिकाणी गमतीनी या दरोड्यांविषयी त्यांचं म्हटलेलं, म्हणजे सेवाग्राम आश्रमातलीच गोष्ट आहे की डॉक्टर त्यांना तपासायला येतात. आता डॉक्टर तपासल्या वगैरे तर खरं तर डॉक्टरनी फी मागायला पाहिजे ना, पण हा म्हातारा म्हणतो का रे महात्मा गांधीला तू तपासला काही फी वगैरे देणार आहेस की नाही, म्हणजे डॉक्टरकडनं फी वसूल करतो. तो बिचारा आपलं पाकिट काढतो आणि त्याच्यासमोर उघड करतो. म्हणजे ही जी काही आहे, म्हणजे हे मी म्हणजे अनेक प्रसंगामध्ये की जसं भाबडा गांधी म्हणजे अहिंसेचा, म्हणजे महात्मा गांधींनी 1918 सैन्यामध्ये लोकांनी भरती व्हावं याच्यासाठी केलेल्या प्रयत्नांची मालिका पहा. म्हणजे महायुद्धामध्ये सैन्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि सैन्याचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय आणि शरीर कमवल्याशिवाय खरी अहिंसा समजत नाही, हे त्याचं समर्थन आहे. 1925 शस्त्रबंदी कायदा ब्रिटिश आणतात आणि त्यावेळेस त्या कायद्याच्या विरोधी गांधी बोलतात आणि तो असं म्हणतो की हा कायदा भेकडाचा कायदा आहे, या देशातल्या लोकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि 1930 11 मागण्यांचा जो चार्ट देतात त्याच्यामध्ये या देशातल्या सर्वसामान्य माणसांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार असलं पाहिजे ही मागणी सुद्धा गांधी करतात. म्हणजे गांधींच्या संदर्भात म्हणजे माकडं, म्हणजे आज म्हणजे अनेक वेळा असं वाटतं की पिसाटलेले कुत्रे आणि मग प्राण्यांच्या विषयी प्रेम असणारे जे येतात मग यांना मारू नका, मग ते काय तर यांना इंजेक्शन लसीकरण करा, अमुक करा, तमुक करा. अंबालाल साराभाई म्हणून त्यांचा मित्र आहे आणि त्यांच्या वसाहतीमध्ये 60 कुत्रे अंबालाल म्हणजे भटकी कुत्रे आहेत ती नष्ट करत. आणि हे गांधीचे मित्र आहेत म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठते आणि या हत्येचं म्हणा गांधी जाहीरपणे यंग इंडियामध्ये समर्थन करतात. माकडांच्या संदर्भामध्ये, आज शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय माकडांचा त्रास आहे माहीत नाही, साबरमती आश्रमामध्ये हा त्रास, ते एका ठिकाणी असं म्हणतात की माकडांना हकलण्याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न करतो, म्हणजे आम्ही वेगवेगळे बार म्हणजे जे आहेत ते करून पाहतो, पण हे उलट चेकातात, आमच्या पिका पाण्याची नुकसानी करतात आणि वेळ आली तर यांना ठार मारलं पाहिजे, हे गांधीच म्हणतो. मांसाहाराच्या संदर्भामध्ये सुद्धा गांधी समर्थन करतो, म्हणजे दुष्काळामध्ये बंगालच्या जेव्हा जातात आणि सगळे पत्रकार हा शाकाहारी आहे, अहिंसेचा तत्ववेत्ता आहे असं म्हणतात आणि अडचणीत आणणारा प्रश्न विचारतात की मांसाहाराच्या संदर्भात तो तुमचं काय मत आहे, गांधी असं म्हणतो की लोकांनी मांसाहार केला नसता तर भूकबळीची संख्या आज जी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट झाली असती, असं हा गांधी समजून घेण्याचा विषय आहे. मुद्दा असा आहे याच्यामध्ये की गांधी हत्येचा प्रयत्न होतो तो 7 केला जातो आणि गांधी त्याच्यात होतात, पण गांधी हत्येला कधी हत्या आणि खून म्हटलं जात नाही, गांधी हत्येला वध म्हटलं जातं. आणि हे वध का म्हटलं जातं, म्हणजे इतकं अंगवळणी काही काही गोष्टी पडलेल्या असतात, जसं मग राष्ट्रीय एकदम अंगवळणीच पडलं राष्ट्रीय मुसलमान म्हणणं, तसंच म्हणजे दाभोळकरांच्या एका लेखामध्ये गांधी वध हा शब्द आहे, म्हणजे इतरांची हत्या असते गांधीचा वध असतो, आणि वध हा कंसाचा असतो, वध हा रावणाचा असतो, वध हा राक्षसांचा असतो,
त्यामुळे गांधी राक्षस आहे आणि जो वध करणार आहे तो देव आहे. म्हणजे इतकं विष जे भरलेलं आहे. गांधी हत्या, गांधी खून असं म्हणत नाही, गांधी वध म्हटलं जातं. आणि ते आता इतका शब्द रुजला आहे की वध हा राक्षसांचा असतो आणि तो देव करत असतो. त्यामुळे आश्चर्य नाही नथुराम गोडसेचं मंदिर गिंदिर बांधणं, कारण देवच आहे तो. देवाचीच मंदिर असायला पाहिजे, राक्षसाची थोडीच असायला पाहिजे. म्हणजे हे सगळं या सगळ्या अनुषंगाने मला गांधीच्या संदर्भात मला नेहमी असं वाटतं की चांगुलपणा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गांधीला मरण नाही, गांधीची हत्या होऊ शकत नाही. म्हणजे गांधींनी ज्या मूल्यांची जोपासना केली, म्हणजे गांधींनी प्रेम म्हटलं, अहिंसा म्हटलं, प्रामाणिकता म्हटलं, विश्वास म्हटलं, जी काही मूल्य आहेत, म्हणजे जगामध्ये असं कुठेही दिसत नाही. म्हणजे मला असं आठवतं लहानपणी आम्ही सिनेमा पाहायला जायचो आणि सिनेमा जेव्हा आम्ही पाहायचो होतो तेव्हा जो काही थर्ड क्लासमध्ये बसायचो, म्हणजे पैसे वडिलांच्या खिच्यातून निघणं, सिनेमाची परवानगी मिळणं मोठं कठीण असायचं आणि थर्ड क्लासचं तिकीट काढून बसायचं. आणि थर्ड क्लासचा जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स सिनेमा सुरू व्हायच्या आधीपर्यंत ज्या काही दंगा मस्ती करायच्या त्याच्यामध्ये स्त्रियांची विटंबना करणं हा एक कार्यक्रम असायचा. म्हणजे आता येतात स्त्री दिसली की तिची म्हणजे टिंगल टवाळी करणं, अश्लील शब्द वापरणं, काय काही करायचे. पण सिनेमा सुरू झाल्यानंतर म्हणजे खलनायक स्त्रीची विटंबना करत असेल आणि स्त्रियांची छेडखानी करत असेल तर त्याची नायक पिटाई करतो तेव्हा हा टाळ्या वाजवायचा. मला समजायचंच नाही म्हणजे हाच लेखा तर आधी करत होता आणि याचीच पिटाई होऊन राहिली, फक्त पडद्यावर होऊन राहिली, हा टाळा वाजवायचा. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की खलनायकाला सुद्धा पडद्यावर का होईना नायक जिंकावं असं वाटतं. या हॅरी पॉटरचा सिनेमा जगभर चाललेला असेल, सगळ्या सिनेमाची साधारणतः एक सज्जन, एक दुर्जन, नायक, खलनायक अशीच थीम असते. बरं, हॅरी पॉटर ही हे सज्जनाचं प्रतीक आणि मग दुर्जनाचं, दुष्टांचं प्रतीक असं आहे. जगभरच्या थिएटरमध्ये हॅरी पॉटर जिंकावा हीच आकांक्षा आहे. बरं, जगभरच्या सगळ्या थिएटरमध्ये सगळी सज्जन माणसं येऊन राहिलेली आहे, दुर्जन कोणीच नाही, दुष्ट कोणीच नाही असं नाही आहे. पण दुष्टांना सुद्धा सज्जनच जिंकावं असं वाटत असेल तर गांधीला मरण नाही. प्रेम हा शब्द म्हणजे असं जगात खूप लोक काही काही सांगतात आजकाल की जग बदललं हो, जग बदललं. मी म्हटलं काय बदललं बाबा, नाही आता तुमच्यासारख्या लोकांची काही किंमत नाही, प्रामाणिकपणाची किंमत नाही, अमुक नाही, खूप बोलतात. मी म्हटलं बाबा असं जग बदललं तर अशी जाहिरात का येत नाही एखादी की बाबा मुख्याध्यापक या शाळेला पाहिजे आणि मुख्याध्यापक कंसात पात्रता काय तर एक नंबरचा हलकट पाहिजे, कारण तिथं प्रामाणिकच पाहिजे. म्हणजे त्या संस्थेला त्यांनी वाटला जगाशी काही हलकटपणा करावा. म्हणजे संपादक पाहिजे, म्हणजे कंसात एक नंबरचा लुच्चा लफंगा पाहिजे असं असं कोणी मागणीच करत नाही. म्हणजे मागणी असेल तर प्रेमाच्या संदर्भात सुद्धा की माझा कोणी द्वेष करावा अशी माझी इच्छा नाही. मी इतरांवर प्रेम करत नाही हा माझा अडचणीचा मुद्दा आहे. गांधी फक्त हे म्हणतो की जर जगामध्ये दुष्ट माणूस असेल, कुठलाही क्रूर माणूस असेल, त्याला प्रेम पाहिजे असेल तर गांधी मरण शक्य नाही. त्याला सत्य पाहिजे असेल, कारण सत्य ही गोष्ट म्हणजे मी असत्य काही वाटेल पण माझ्याशी कोणी खोटा बोललेला मला आवडत नाही, मला त्यांनी माझ्याशी खरंच बोलायला असं वाटतं. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत गांधी मरण शक्य नाही. जगामध्ये हिंसा काही करेल लोक, त्याच्याकडे शस्त्र आहे, हिंसा काही करेल, पण त्याच्या समोर त्याच्या बंदुकीचा मी शिकार व्हावा असं वाटत नाही. त्याचा अर्थ असा की माझ्यासाठी मला अहिंसाच पाहिजे आहे, गांधी मरण शक्य नाही. कारण ही मूल्य अशी आहे. दुर्दैवाचा गांधीचा माझा भांडणाचा विषय नकोसा गांधी होतो, कारण गांधी साधन आणि साध्य सांगतो. तो प्रेम म्हणतो आणि प्रेम पाहिजे आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो असं म्हणतो की प्रेम पेरलं तरच प्रेम उगवेल. आमची अडचण अशी आहे की आम्ही द्वेष पेरू आणि प्रेम उगवेल ही अपेक्षा करतो आणि तिथे आम्हाला गांधी नकोसा होतो. गांधी नोआखलीमध्ये जातो आणि हिंदूंच्या रक्षणासाठी जातो म्हणून हिंदू मला म्हणून मला तो हवासा वाटतो, पण मुस्लिमांना तो नकोसा वाटतो कारण त्यांना वाटतो आपल्या विरोधी आला. पण हाच गांधी बिहारमध्ये मुस्लिमांसाठी जातो. जो गांधी नोआखलीमध्ये हवासा वाटतो तोच बिहारमध्ये जातो तेव्हा तो आम्हाला नकोसा वाटतो. गांधीची अडचण अशी आहे, गांधीने हे म्हटलेलं आहे
की मोगऱ्याच्या फुलाची अपेक्षा असेल तर धोत्र्याची कलम लावून भागणार नाही, प्रेमाची अपेक्षा असेल तर प्रेमाचीच पेरणी करायला पाहिजे, टमाटे पेरले आणि वांगे निघाले असं होत नाही। म्हणजे ही मोठी आमची अडचण होऊन जाते, तिथे गांधी आम्हाला झेपत नाही आणि बऱ्याच वेळा गांधी मला अपराध बोधामध्ये टाकतो की हा माणूस, म्हणजे जो माणूस, म्हणजे बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी असा ज्याचा प्रवास आहे, सुटा बुटातला बॅरिस्टर महात्मा गांधी ते पंचातला गांधी असा ज्याचा प्रवास आहे, हा अफाट प्रवास, हा समजून घेणं चित्त थरारक आहे। आपण इमॅजिन नाही करू शकत की एक सुटा बुटातला माणूस बरं ज्या गांधीच्या संदर्भामध्ये 23 वर्षपर्यंत, म्हणजे अनेक थोर पुरुषांच्या बाबतीत हे म्हटलं जातं की थोर पुरुषांचे पाय पाण्यात दिसतात, याचे 23 वर्षपर्यंत पाण्यात पाय दिसायचा मुद्दाच नाही, हा इतका ॲव्हरेज गांधी आहे, तो महात्मा होतो। आणि पंचा येतो त्या नैसर्गिक प्रोसेसमधून येतो, कारण त्या पंचाचं वजन भरपूर आहे, कारण त्यांनी एक्झरसाईज केलेलं आहे आणि तो जनतेशी इथपर्यंत तादात्म्य पावलेला आहे की जनतेच्या अंगावर कपडे नाही याची सल आणि त्याला बोचत राहते, त्याला अस्वस्थ करत राहते, म्हणून कपडे याचे सुटत जातात। हा गांधीचा प्रवास पाहणं आणि सामर्थ्याशिवाय गांधीचं दुसरं नावच असू शकत नाही, दाहकतेचं नाव गांधी आहे, सामर्थ्याचं नाव गांधी आहे। आणि हा सामर्थ्यशाली गांधी म्हणजे आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने केलेलं आहे, तोपर्यंत आंदोलनाचं स्वरूप काय असायचं, काँग्रेसचं अधिवेशन काय असायचं, हे ज्यांनी हे हा सगळा अभ्यासाचा विषय आहे। गांधी मरू शकत नाही, कारण चांगुलपणाला जोपर्यंत मरण नाही तोपर्यंत गांधी मरू शकत नाही, ते गोडसेच्या गोळीने तर मरणच शक्य नाही, मग कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवली तरी मरत नाही, कारण तीच इच्छा आणि आकांक्षा माझी आहे आणि याचं या माझ्या इच्छा आकांक्षेचं प्रतीक गांधी आहे, त्यामुळे तो मरू शकत नाही। धन्यवाद, नमस्कार। कार्यसमितीचा नव्हता त्याच्यात, ते जिंकूनच आले। कार्यकारिणी आणि कार्यसमिती, कार्यकारिणी ही मर्यादित लोकांचीच, कार्यसमिती ही व्यापक, त्या व्यापकतेमध्ये तर त्यांचा विजय झालेला। गांधीजींना विरोध असण्याचे कारण, गांधीजींचा सुभाषचंद्र बोसांना विरोध असण्याचे नेमके कारण कोणते? तुम्ही आता उल्लेख करताना म्हणालात की हिटलरचा एक प्रतिनिधी येऊन सुभाषचंद्रांना भेटला आणि त्याच्यानंतर मग गांधींचा विरोध चालू झाला, तर ते नेमकं कारण कोणती? असं मी म्हटलेलंच नाही, विरोध तर सर्वात साधा सैद्धांतिक आहेच की हिंसा आणि अहिंसेच्या संदर्भात हात आहेच। मुद्दा मी या संदर्भात मांडला की बा अध्यक्षपदावरून गांधींनी सुभाषचंद्र बोसांना हुसकून लावलं या अनुषंगाने फक्त मुद्दा मांडला। आणि घरामध्ये नवरा बायकोचाही एकमेकाचा हे असतो मतभेद, पण हेही तुम्हाला सांगतो, ज्या सुभाषचंद्र बोसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्यावर गोळी झाडली जाते, त्या सुभाषचंद्र बोसनी 1943 आझाद हिंद सेना उभारल्यानंतर गांधीच्या 75व्या जयंतीनिमित्त पहिल्यांदा राष्ट्रपिता हे म्हटलेलं आहे। बरं, त्यांच्या ब्रिगेडची नावं मजेशीर आहे, म्हणजे त्यांच्या ब्रिगेडची नावं सावरकर, हेडगेवार, गोळवळकर अशी नाही आहेत, म्हणजे त्यांच्या ब्रिगेडचं नाव आहे महात्मा गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, मौलाना आझाद ब्रिगेड, अशीच नाव आहेत। म्हणजे दुर्दैवाचा मुद्दा याच्यामध्ये एक की ज्यांनी हिंसा आयुष्यभर केली ते गांधीच्या प्रेमात आहेत, म्हणजे ज्या पठाणांनी दरोडे आणि खुनाशिवाय दुसरं काही केलं नाही त्यांना हिंसेची निरर्थकता कळलेली आहे। आणि सुभाषचंद्र बोस एक अपरिहार्यता म्हणा की हिंसेचा म्हणा सशस्त्र सेना उभारतात, त्यांना सुद्धा महात्मा गांधीची ताकद कळलेली आहे, म्हणून त्यांच्या सैन्याच्या सुरुवातीला महात्मा गांधी की जय असायचं आणि शेवटी सुद्धा महात्मा गांधी की जय असायचं। हो, गांधी याच्यासाठी म्हणाले की त्यांच्या अहिंसेचं जे काही तत्वज्ञान आहे ते त्यांना अधिक ते जवळचे आहेत, त्यामुळे त्यांचा पराभव म्हणजे माझाच पराभव, माझ्या विचाराचं प्रतिनिधित्व। कोणती? अरे बाबा, पट्टाभी सीतारामय्या गांधीवादी आहेत, गांधी विचारसरणीचे आहेत आणि ते बिलकुल कट्टर त्यांचे शिष्य आहेत, म्हणजे विचारसरणी त्यांना पूर्णतः मान्य आहे आणि सुभाषचंद्र बोसांची विचारसरणी यांना मान्य नाही आहे,
पण ते सुभाषचंद्र बोसांवर पुत्रवत प्रेम करतात हे मतभेदाचे मुद्दे आहेच. हे पुढचं वाक्य माझ्या वाचण्यात नाही आलं कारण हे अशी जोडले जातात हे मी अनुभवाने सांगतो. कारण एक वेळा हे वाक्य म्हटल्यानंतर दुसऱ्या वाक्याची गरजच नाही. या ना इकडेच या कारण तुम्हालाच. बापूंनी जे सुभाषचंद्र बोसांना तुम्हाला पत्र लिहिले ते वाचा. कोणीही तुम्हाला समजवायची गरज पडणार नाही. बापूंनी स्वयं सुभाषचंद्र बोसांना पत्र लिहून जे सांगितलंय की का मी विरोध करतोय आणि का तुला गमवावा लागेल पण तुला गमवायचं मला पटत नाही हे पत्र कलेक्टेड वर्क्स मध्ये आहे. बापूंच्या बाबतीत मी एक सांगू इच्छितो की कोणालाही बापूंची ॲडव्होकसी करायची गरजच नाही. बापूचं लिखाणच इतकं प्रखर आहे आणि इतकं पब्लिक आहे की जर तुम्ही चेष्टा केली तर तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर प्रामाणिकपणे मिळतात त्यांच्याच भाषेत. तुम्ही वाचा ते पत्र. हे सुभाषचंद्र बोसांना ते लिहितात की तू सोड आणि आपला मार्ग आता वेगळा आहे तू वेगळा पड. ते पत्रात कशा संबोधनाने ते लिहिलेलं आहे पत्र ते तुम्ही वाचा. नंतर मला वाटतं तुम्हाला पण कळेल की त्यांच्यामध्येची जे मतभेद होती ते कशा पाहिजे. आणि त्याच्या पूर्वी सुभाषचंद्र बोसांच्या अध्यक्षांना अध्यक्षपदाला कोणी सर्वात जास्त विरोध केला होता ते तुम्ही वाचा. सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांचा खूप विरोध. मी पूर्ण कार्यकाळात त्यांचा विरोध केला. इथपर्यंत की काँग्रेस स्प्लिट होण्याच्या ह्याच्यावर आली होती बिटवीन सुभाषचंद्र बोस अँड सरदार पटेल अँड पंडित नेहरू. गांधी आणि बोसांमध्ये नाही. आणि त्यावेळेला पार्टीला एक्य करून ठेवायची गरज जी होती. पण हे सगळं दुसरं आहे. तुम्ही फक्त बापूंनी सुभाष बाबूंना लिहिलेला पत्र वाच तेव्हा तुम्हाला कळेल की इन लुझिंग सुभाषचंद्र बोस बापूंना किती मोठा आघात वाटतो. सॉरी मी मध्ये बोल. पण गांधीजींचा सुभाष बाबूंशी कसे संबंध होते त्यांचा काय विचार होता हे आम्हाला माहित नाही. पुत्रवतच प्रेम होतं म्हणजे दोघांचं एकमेकाशी. म्हणजे गांधीचं तर वैशिष्ट्य हेच आहे की सुभाषबाबूच कशाला. म्हणजे मतभेद तर मग पंडित जवाहरलाल नेहरू गांधींमध्येही आहेत. वल्लभभाई पटेल आणि म्हणजे नेहरूंमध्ये आहेत. याच्यामध्ये एक शेड आहे म्हणजे सुभाषचंद्र बोसांच्या संदर्भामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू भयभीत आहेत. म्हणजे जो काही थोडासा असा हे दिसतो कारण दोघंही प्रचंड पॉप्युलर आहेत. आणि गांधीच्या स्थानाला तर काही धक्का कोणाचा लागायचं काही कारण नाही. त्याच्यामुळे म्हणजे जसं तुषारजींनी म्हटलं तसे वेगवेगळे शेड्स आहेत. मूळ मुद्दा मतभेदाचा नाही असू शकतात ना. मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्यांच्या संदर्भामध्ये गांधीबाग किती होता की गांधी याला हुसकून लावतो त्याला फाशी द्या म्हणतो त्याला हे करा असं म्हणतो हे असं नाही आहे. हा वेगळा आहे. हे वेगवेगळे शेड समजून घेतले पाहिजे. गांधी आपल्या जागी आहेच. आणि दुसरं असं की या सगळ्या गोष्टींचा म्हणजे चौरी चौरामध्ये हिंसा झाली म्हणून सत्याग्रह मागे घेणारे गांधी 1942 काही कमी हिंसा होते का. गांधी माघार घेत नाही ना. म्हणजे म्हणजे हा तर परत एक वेगळा स्वतंत्र विषय. म्हणजे ते अजिबात घेत नाही कारण याच्यात विनोबा एक वेळ त्यांना खोचकपणे म्हणता की तुम्ही आंदोलन पुढे नेताना मागे घेता. आता याच्यामध्ये वेगवेगळे शेड्स आहेत. म्हणजे आता प्रत्येकाला अखेर गांधी त्याच्याच कृतीने अवकातीने समजतो. माझी अवकात जेवढी असेल तेवढाच मला समजतं. पण एक दिसतं म्हणजे म्हणजे श्रम मूल्याचा सिद्धांत गांधी जेव्हा मांडतात किंवा गांधी कोर्टावर बहिष्कार टाकायचं जेव्हा म्हणतात. आता हितसंबंध कसे दुखावतात की ज्यांनी 8-10 पिढ्यामध्ये चमच्याभर घाम गाळला नाही ज्यांना श्रम माहीत नाही असा जो वर्ग असतो तो नाराजच होणार. म्हणजे खापरडे तर चक्क म्हणतो
किंवा वकिलांचा म्हणजे कोर्टावर बहिष्कार याचा अर्थ असा की हा म्हातारा या ब्राह्मणांच्या जीवावर उठलेला दिसतो. म्हणजे त्यावेळेस ब्राह्मण वकील आहेत, सर्वाधिक वकील आहेत, त्यामुळे तिथे ते भिडतं. म्हणजे त्यावेळेसच्या काळामध्ये म्हणजे गांधीची दाहकता, म्हणजे माझा एक मित्र म्हणजे गांधीचा सर्वाधिक राग जो आहे वर्णसंकराचा तो समर्थक आहे, तसा कर्मसंकराचा तो समर्थक आहे. आता कर्मसंकर म्हणजे काय, संकर म्हणजे काय, की कर्म ठरवून दिलेली आहेत, बर त्याच्यामध्ये अनुलोम आणि प्रतिलोम म्हणजे वेदांताच्या सिद्धांतानुसार एक वेळा अनुलोम म्हणजे ठीक आहे आपात धर्म म्हणून मान्य केला जाऊ शकतो. म्हणजे वरच्या वर्णाच्या माणसांनी वर्णसंकर म्हणजे दुसरं काही काम केलं असेल तर एखाद्या वेळेस क्षमा आहे, आपात धर्म समजून क्षमा आहे. पण खालच्या वर्णाच्या माणसांनी वरच्या वर्णाचं काम केलं असेल तर त्याचा शंभूक होतो. म्हणजे क्षुद्र शंभूकांनी वेदाचं अध्ययन केलं म्हणजे रामानी त्याला ठार केलंच पाहिजे. आणि तुकारामाच्याही संदर्भात पेशव्यांच्या काळामध्ये जे लिहिलं आहे की तुकारामाचं हे वाचायचं नाही अभंग, कारण तुकाराम जो आहे तो वेगळ्या वर्णाचा आहे, वरच्या वर्णाचा नाही खालच्या वर्णाचा आहे. आणि तुकाराम धर्म सांगतो म्हणजे तो वर्ण म्हणजे कर्मसंकर आहे आणि कर्मसंकर जो आहे त्याला सदैव ऐकून ठेवासच असला पाहिजे. आणि गांधी सुद्धा कर्मसंकर करतो, म्हणजे हा तो भंग्याचं काम करतोच करतो. म्हणजे आश्चर्यच वाटेल म्हणजे आप्पासाहेब पटवर्धनापासून सगळे, म्हणजे आमचा दिवाण मित्र म्हणजे गांधींनी ढोरं हे करणं, त्याची चामडी कमावणं, त्याच्या चपला जोड्या शिवाय हे गांधींनी केलेलं आहे सगळं. म्हणजे चांभाराचं म्हणजे कर्मसंकर केलेलंच आहे त्यांनी सगळं. म्हणजे आमचा विजय दिवाण आता विनोबा जिथे आहे म्हणजे गागोदेला, विजय दिवाण तिथे याचं काम करतो आहे. म्हणजे मेलेले ढोरांची कातडी सोलणं कमावणं त्याच्यापासून जोडे चपला. त्यांनी एक दिवस तिथे गेल्या गेल्या वर्तमानपत्रामध्ये एक असं आव्हान केलं आणि ते आव्हान असं होतं की गांधी हे काम करायचे आणि हे काम आप्पासाहेब पटवर्धन वगैरे करायचे, पण आता हे काम जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गाला आलं म्हणून ज्यांना कोणाला रुची असेल त्यांनी या कामासाठी म्हणजे या शिबिरामध्ये यावं. तो सांगतो की 42 लोक तिथे आलेत, 42 मधले 39 लोक म्हणजे 42 मधले 39 लोक गांधीच्या काळामध्ये किंवा आप्पासाहेब पटवर्धनांच्या काळामध्ये ढोरं सोलण्याचं काम जे करत होते ते आलेत. आणि ते 39 च्या 39 चित्पावन ब्राह्मण होते. तर काय अफाट शिरलेला आहे गांधी की ज्यांनी म्हणजे त्यावेळेस केवळ बॅरिस्टर लोक व्हायचे, डॉक्टर सुद्धा होत नव्हते कारण इतरांना स्पर्श करावा लागेल म्हणून, त्या काळामध्ये गांधीच्या आदेशानुसार जर हा कर्मसंकर झाला असेल आणि मेलेल्या ढोरांची कातडी सोलायला लोक लागले असतील तर गांधी किती घुसलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असा तो समाजामध्ये असा शिरलेला आहे. तर हे जे गांधीची ताकद आहे, हे जे सामर्थ्य आहे त्या माणसाचं सामाजिक परिवर्तन, म्हणजे त्यांनी भाषा परंपरागत नाही केली, म्हणजे श्रमाचा सिद्धांत. मग तो असं म्हणतो की वकिलीचा व्यवसाय हा अनितीचा व्यवसाय आहे. आता अनितीचा व्यवसाय परत खापरडे चिडतायत ना, म्हणजे मग काय की ही वास्तविकता आहे की त्या काळात जे काही शिक्षण असेल ते एका वर्णाचं झालेलं आहे, एका जातीचा बहुतांश झालेलं आहे, बाकी सगळे कुठे नाही आहे याच्यामध्ये. मग श्रम मूल्याचा सिद्धांत असेल, श्रम प्रतिष्ठेचा मुद्दा असेल किंवा मतदानाचा हक्क कोणाला असावा, हे जे वाद झडलेले आहेत हे वाद वाचले पाहिजे. त्यावेळेस सगळ्यांचं मत होतं की मतदानाचा अधिकार कोणाला असला पाहिजे, तर सुशिक्षितांना असला पाहिजे किंवा जे काही मालमत्ता धारक आहे त्यांना असला पाहिजे. गांधी म्हणतो नाही असं नाही, तो असं म्हणतो की श्रम जो करत असेल त्यालाच केवळ मतदानाचा अधिकार असला पाहिजे. आता याच्यामध्ये पंचायतच आहे ना, श्रम असेल त्यालाच अधिकार असेल. माझ्या 10 पिढ्यांमध्ये केवळ अमुक एका जातीमध्ये जन्म घेतला म्हणून मला श्रेष्ठत्व मिळत असेल तर मी पेटून उठलंच पाहिजे. त्यामुळे हे सगळं समजून घेण्याचा एक वेगळा विषय आहे. मला असं वाटतं की वेळ म्हणजे माझ्यावर डोळे काढतो आहे अविनाश दुधे मगापासून की आता थांबवा. नाही नाही मला स्वतःला हे बघ ही
नाही त्याला जोडूनच आहे की आता जे गांधींची जे मूळ तत्वज्ञान मांडले जातात त्यातली जे तत्वज्ञान बाजूला करायचे आणि जो गांधी त्यांना पाहिजे आहे स्वच्छता झाडझूड करणारा याचे काम करणारा अशा स्वरूपात गांधी उभं करायचं तेच तत्वज्ञान लोकांच्या समोर गेलं पाहिजे आणि जे आपल्याला गैरसोयीचं तत्वज्ञान आहे ते लोकांच्या विस्मरणात गेलं पाहिजे असा एक प्रयत्न होताना दिसतोय. तर याच्यातून नेमकं काय होईल? नाही असं कोणाच्या बाबतीत झालं नाही, म्हणजे कोणत्या महापुरुषांच्या बाबतीत झाला नाही, फुलेंच्या बाबतीत नाही झाला, म्हणजे ते काही ब्राह्मण द्वेष्ट होते, बाबासाहेबांच्या बाबतीत नाही झाला, म्हणजे समतेचा सिद्धांत सांगणारा माणूस महात्मा फुले फक्त मायांमध्ये बंदिस्त व्हावं म्हणजे तो पराभवत आहे. शिवाजी म्हणजे ज्या शिवाजींनी म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की शिवाजीची पुढची कडी किंवा बुद्धाची पुढची कडी गांधी आहे, म्हणजे ज्यांनी सर्वसामान्य माणसाचा पराक्रम तो शिवाजी मराठ्याचा होता, म्हणजे आतापर्यंत तो तर तोगडिया याच्याच कैदेत होता, आता थोडा बहुत मराठा सेवा संघ कब्ज्यात घेऊन राहिले पण ते मराठ्याचाच आहे असं म्हणतात. तो शेतकऱ्यांचा होता किंवा सर्वसामान्य माणसांचा मावळ्यांचा होता हे मांडणं माझ्या सोयीचं नाही आहे. म्हणून जो जो सोयीचा जसा जसा असेल, सगळ्या थोर पुरुषांच्या बाबतीमध्ये एक हत्ती आणि सात आंधळे अशीच अवस्था असते. ज्याला सोयीचा पाय वाटतो तो पाय म्हणजे गांधी म्हणतो, ज्याला का म्हणजे कान लागतात हातात तो कान म्हणजे गांधी म्हणतो, सोयी सोयीचं अवयव घेतात, त्यामुळे असा संपूर्ण येत नाही. आणि तुमच्या आमच्या आमची सोय नाही आहे, आपल्याला जे आहे तो गांधी मांडला पाहिजे. आणि दुसरं असं की मोदी गांधीचं नाव घेत असेल तर ही त्याची मजबुरी आहे, कारण घ्यावं लागतं. मजबुरी का नाम महात्मा गांधी नाही, मजबुरी का नाम मोदी आहे की त्याला गांधीचं नाव घ्यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी एक दिसतंय की त्याच्या मंत्रिमंडळात म्हणजे मोदीने गांधीचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या अनुयायांनी मात्र नथुरामचं नाव घ्यायचं. त्याच्याच मंत्रिमंडळातल्या एका बाईंनी रामजादे आणि हरामजादे म्हणायचं. म्हणजे आता रामजादे हरामजादेमध्ये तर हरामजादा पहिला मी आहे, कारण मी देव मानत नाही, देव मानत नाही तर राम मानत नाही, म्हणजे हरामजादा. म्हणजे हे सगळे म्हणजे हेही चालू ठेवायचं, तेही चालू ठेवायचं. त्यामुळे त्याची मला फार चिंता नाही वाटत. आणि फार काही झालं तर सैतानाच्या तोंडी बायबल असतं, तसंच मोदीच्या तोंडी गांधी आहे, दुसरं काय आहे? फार गंभीर घेण्याचं कारण नाही त्याला.